महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला म्हणणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या वक्तव्यामुळे सीमा भागासह महाराष्ट्रातही तीव्र संतापाची लाट उसळली आहे व या वक्तव्यावर बेळगावमध्ये विविध संघटनांकडून याचा निषेध देखील करण्यात येत आहे. कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर गोळ्या झाडा असे वक्तव्य करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करून त्यांनी मांडलेल्या विचारांबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला होता. एकीकडे कन्नड संघटनांकडून यावर तीव्र निषेध केला जात आहे तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही याला प्रत्युत्तर दिले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने कोगनोळी दूधगंगा पुलाजवळील कर्नाटक सीमेवर भीमाशंकर पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडीवरून मिरवणूक काढून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे व अशा प्रकारे वक्तव्याचा जाहीर निषेध करून याचा येत्या काळात योग्य परिणाम होणार नसल्याचा तीव्र इशारा यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये काल महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना कोणतरी स्वयंघोषित जो कंसे कुठली तरी संघटना आहे त्यांना एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालाव्या असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळं आम्हीसुद्धा महाराष्ट्रातल्या सर्व मराठी बांधवांनी त्याचा निषेध केला. आज बघितलं तर कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये प्रामुख्यानं माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा पुतळा जाळण्यात आला आणि प्रामुख्यानं मराठी बांधव जे आहेत कर्नाटकात त्यांच्या दुकानाची मोडतोड करण्यात आली, त्यांच्या फलकांच्यावर दगडफेक करण्यात आली असा थैथयाट या कानडीगांनी केला. मला प्रामुख्यानं सांगायचा की न्यायालयात ही प्रक्रिया सुरू आहे, न्यायालयामध्ये हा निकाल कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद चालू आहे, पण हे असं कुठल्या तरी थातुरमातून नेत्यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेची साधी या मराठी बांधवांच्या केसालाही धक्का लावता कामा नये असं जर केलं तर आमच्या महाराष्ट्राचे तुमचे कानडी लोक आहेत एकेकाला कपडे काढून परत कर्नाटकात पाठवल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही हा इशारा आम्ही या मीडियाच्या माध्यमातून देतो. आज तुम्ही उद्धव साहेबांचा पुतळा जाळला, आज आम्ही येडियुरप्पाच्या तोंडाला काळं फसलेलं आहे आणि जो कोण बसवराज जो नालायक आहे तो उद्धव ठाकरेंच्यावर एकेरी बघतो. अरे हरामखोरा, तुझी लायकी आहे काय मराठी माणसांना उद्धव ठाकरेंच्याबद्दल बोलायची? असे जर का परत आगाऊपणा केलं तर तुमच्या कर्नाटकातला एकही कानडी महाराष्ट्रामध्ये राहून देणार नाही. सीमा प्रश्न अद्यापही न्यायालयामध्ये सुरूच आहे, मात्र अशा या वक्तव्यावरून सीमा भागात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याचा शेवट हा न्यायालय दिलेल्या निर्णयावरच होऊ शकेल, मात्र या सर्व प्रकारामुळे संपूर्ण सीमा भागात असंतोष माजलेला मात्र नक्कीच दिसून येत आहे.